ज्येष्ठ पत्रकार तसेच माथेरान नगर परिषदेचे माजी नगरसेवक संतोषजी पवार यांचे निधन। अपुऱ्या व्यवस्थेमुळे आणखी एका पत्रकारांचा मृत्यू। आता तरी सरकार याकडे लक्ष देईल का? राज्यात आरोग्य यंत्रणेचे 313 ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना 108 रुग्णवाहिकेमधून नवी मुंबई रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजन पुरवठा अचानक संपला आणि त्यामुळे त्यांना चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र चौक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या जाण्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पत्रकार संघटनेमध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे। आपला महाराष्ट्र मीडियातर्फे ज्येष्ठ पत्रकार संतोषजी पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। प्रांत अधिकारी सौ वैशाली परदेशी, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, शरद लाड, वसंत भोईर व खालापूर कर्जतमधील सर्व पत्रकार बंधू ही घटना समजताच चौक ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते। आज संतोष पवारांचा मृत्यू झाला आहे। शासनाच्या अतिशय त्याला म्हणता येईल की जी यंत्रणा आहे ती साफ कोसळलेली यंत्रणा आहे, जी आरोग्य यंत्रणा आहे तीही कोसळलेली आहे। आणि हा मृत्यू जो झाला आहे त्या संदर्भातून एकच म्हणेन की शासनाने हा मृत्यू घडवून आणलेला असावा असा माझा आरोप राहील। आणि हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। आणि जी शासकीय यंत्रणा त्यांच्या तिथे जी ॲम्ब्युलन्समध्ये होती ती सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे की त्या ठिकाणी असणारा ड्रायव्हर असेल ॲम्ब्युलन्सचा, असणारे सहाय्यक डॉक्टर असतील, यांना साधा सिलेंडर लावता येत नसावा, ज्याच्यासाठी ही सगळ्यात दुर्दैवाची घटना आहे। आणि हे सगळं या ठिकाणी प्रसिद्धीमाध्यमाच्या द्वारे आज लोकांना कळतं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की पुन्हा जिल्हा प्रशासनानं म्हणा किंवा शासनानं म्हणा ही यंत्रणेची छाननी करावी। प्रशिक्षित कोण आहे नाही आहे की कारण नसताना संतोष पवारांसारखा एक सशक्त माणूस ज्याचा आज जीव जातो या ठिकाणी आम्हा पत्रकारांना अतिशय दुःख आहे, एवढं त्या ठिकाणी सांगेन। संतोष पवार हे डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये आपल्या पुढच्या उपचारासाठी निघाले होते। 108 ॲम्ब्युलन्समधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना शिफ्ट केलं जात होतं, परंतु मधीच ऑक्सिजन संपला आणि ऑक्सिजनची बदल करताना ड्रायव्हर आणि सोबत असलेले जे सहाय्यक डॉक्टर आहेत त्यांचा काहीतरी थोडासा त्याच्यामध्ये दुर्लक्ष म्हणा किंवा थोडासा दिरंगाई झाली, त्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी आली। नेमका यावेळेला टवळा बसायला फांदी मोडला असा प्रकार या ठिकाणी घडला आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन संपल्यामुळे त्या ठिकाणी मृत्यू झाल्याची या ठिकाणी एक चर्चा आहे। कदाचित ती सत्यच असावी, कारण जो माणूस गाडीमध्ये बसताना म्हणजे गाडी ॲम्ब्युलन्समध्ये ॲडमिट होताना स्वतः येऊन ॲडमिट होतो, शिफ्ट होतो आणि काही 10 ते 15 मिनटामध्ये ही अशी घटना घडते, त्या ती यामध्ये काहीतरी दुर्लक्ष झालं असावं असं निश्चितच वाटतं। आपला महाराष्ट्र मीडियातर्फे ज्येष्ठ पत्रकार संतोषजी पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली।